नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मेथीचा पराठा। मेथीची भाजी लहान मुलं खायला खूप कंटाळतात, त्याच्यामुळे त्यांना पराठा करून द्यायचा म्हणजे त्या निमित्ताने मेथीची भाजी पोटात जाते। आणि पराठा करताना पिठामध्ये मेथी भरपूर कापून टाकायची म्हणजे मेथीची भाजी जास्त पोटात जाते। आणि हा पराठा करताना मी त्याच्यात दही वापरलेलं नाहीये, पण तुम्ही त्या पिठामध्ये 2 टेबलस्पून दही वापरा। दह्याने पण चव खूप छान येते। माझ्याकडे दही कमी होतं म्हणजे आमच्याकडे मेथीचा पराठा खाताना दही खूप लागतं, म्हणून मी तेवढं वाचून ठेवलंय आणि त्याच्यात घातलेलं नाहीये, पण तुम्ही घालू शकता। तर चला आपण आता मेथीचा पराठा करायला सुरुवात करूया। पण त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू। मेथी पराठ्याला लागणारं साहित्य बघूया आपण। ही स्वच्छ धुवून कापलेली मेथी आहे। त्याच्यानंतर हे आलं, लसूण, लसणाच्या अगदी 4 पाकळ्या घेतल्यात छोट्या छोट्या। त्याच्यानंतर ही 2 मिरच्या, कोथिंबर, कढीपत्ता, ह्याच्यातलं 1 चमचा जिरं वाटण्यात लागेल आणि मेथी फोडणीला टाकायला हा हिंग लागेल। चला तर मग आता दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते। आता हे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबर आणि कढीपत्ता आणि जिरं 1 टीस्पून। लसूण जर का नको असेल तर ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल। आता ही कढई मी तापट टाकलेली आहे आणि ह्याच्यात 2 पळ्या तेल टाकले। आपल्याला पीठ भिजवताना जेवढं तेल टाकायचं आहे तेवढंच तेल फोडणीला टाकायचं। आता हे तेल तापलेलं आहे आणि ह्याच्यात मी थोडासा हिंग टाकते। हिंगाचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त कितीही टाका, हा एवढा हिंग टाकते मी। आता हिंग झाला की ह्याच्यात मेथी टाकायची। आता मेथी टाकली की हे वाटलेलं वाटण टाकायचं। या वाटणाने चव छान येते पराठ्याला आणि आपण थोडीशी फोडणी घालतो त्याच्यामुळे चांगलं लागतं। आणि हे सारखं करायचं, हे शिजवायची काही गरज नाही आहे। मेथी थोडंसं आपलं सारखं करायचं आणि थोडं झाकण ठेवून 1-2 सेकंद झाकण ठेवून बंद करून टाकायचं। नाही तर तुम्ही असंच बंद केलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि मेथीची भाजी नेहमी आधी धुवायची आणि मग कापायची। कोणती पालेभाजी धुवून मग कापायची, कापून मग धुवायची नाही। जर कापून धुतली तर त्याचं सत्व जातं। आता हा गॅस मी बंद करणार। हे पहा, आणि ही भाजी गार झाली की ह्याच्यात गव्हाचं पीठ घालणार आणि भिजवणार। आता ह्या वाटीनी 3 वाट्या आपण गव्हाचं पीठ ह्या भाजीत मिक्स केलेलं आहे। ह्याच्यात आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं ह्याच्या अंदाजाने, चवीप्रमाणे आपल्या। एवढं मीठ आणि हे भाजी आणि हे मिक्स करायचं आणि मग आपण पाण्याने कसं चपातीचं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं। हे बघा, हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता नेहमीप्रमाणे आपण चपातीसाठी जेवढं तेल घालतो शेवट तेवढं तेल घालायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आणि हे पीठ साधारण 1/4 तास झाकून बाजूला ठेवायचं आणि मग पराठा करायला घ्यायचा। मी हे पाणी मिक्सरच्याच भांड्यात घेतलेलं आहे, म्हणजे ते वाटण आहे ते ह्याच्यामध्ये आलं, थोडंसं फुकट नाही गेलं। हे बघा, आता हे पीठ भिजवून तयार आहे। आता हे 1/2 तास मी झाकून ठेवणार। हे बघा, 1/2 तास मी झाकून ठेवणार, त्याच्यानंतर आपण पराठा करायला घ्यायचा। 1/2 तास झालेला आहे। आता मी हे पीठ परत
थोडंसं हाताला तेल लावून मळून घेतलंय आणि त्याचे जाड जाड गोळे केलेले आहेत. आता त्याचा आपण पराठा करूया. हे बघा, हा पराठा असा लाटायचा. मेथी पराठ्याला बटर किंवा तूप आपण जे काय घालतो ते मात्र भरपूर घालायचं, तर तो छान लागतो. शक्यतो बटरच घालायचं, बटरशी जास्त छान लागतो तो. गॅस तापला आहे, आता तवा तापलाय आणि त्याच्यावरती पराठा टाकलेला आहे. आणि त्याला पराठ्याला असा सोनेरी कलर आला पाहिजे, गोल्डन कलर. हा बघा, असा गोल्डन कलर आला पाहिजे. दोन्ही साईडनी असा गोल्डन कलर येऊन चांगला शिजला पाहिजे. हे बघा, आता दोन्ही साईडनी छान शिजलेला आहे, छान कलर पण आलेला आहे. आणि ह्याच्यावरती मात्र भरपूर सारं बटर घालायचं.